नमस्कार मंडळी, गुड आफ्टरनून. खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते आहे, कारण वीक डेमध्ये नाही पॉसिबल होते. सध्या वर्कलोड आहे आणि दिवाळी सेलिब्रेशन्स वगैरे होते ऑफिसमध्ये, त्यामुळे खूप थकायला व्हायचं घरी येईपर्यंत. 2-3 दिवस आम्ही खूप एन्जॉय केले, धमाल केले, फोटोज स्टोरीज सगळं तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवरती. तर आज आहे सॅटर्डे आणि आम्ही चाललो आहोत क्रॉफर्ड मार्केटला. आय नो इट्स टू लेट, कारण की ऑलरेडी दिवाळी सुरू झालेली आहे. आज आहे धनत्रयोदशी, तर तुम्हाला सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. पण प्रॉब्लेम हा होता की आम्हाला विकेंडशिवाय पॉसिबल नव्हतं. इवन भूषणला आजसुद्धा वर्किंग आहे, तर तो ऑफिसला गेला आहे, तर ऑफिसमधून डिरेक्टली मला भेटणार आहे. तर मी आता निघते आहे, आता वाजले आहेत 4 आणि ट्रेनने जाणार आहे. खूप वर्षानंतर मी ट्रेनने ट्रॅव्हल करणार आहे. लाईक बिफोर कोविड 2019 मी लास्ट ट्रेनने ट्रॅव्हल केलं होतं, 19 पण जून ऑगस्टमध्ये वगैरे. त्याच्यानंतर आता मी प्रेग्नेंट झाले, त्यामुळे प्रश्न नाही आला. आणि 20 तो कोविड सुरू झाला, त्यामुळे प्रश्न नाही आला. ऑलमोस्ट 2021-22 म्हणजे 3 वर्षानंतर मी आता ट्रेनने ट्रॅव्हल करणार आहे. सो लेट सी कसा होणार एक्सपिरियन्स. आता जातो ट्रेन नाही, येताना सामान असेल तर मोस्टली कॅबनेच येऊ. तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचीच असेल तर तुम्ही CST उतरून तिथून वॉकेबल डिस्टन्सवर आहे किंवा टॅक्सीनेसुद्धा जाऊ शकता. पण ट्रॅफिक असतं किंवा वेळ असतो, त्यापेक्षा वॉकिंग बरं पडतं. आय मीन्स 15 मिनिटामध्ये तुम्ही पोचू शकता तिथे. कुणालाही विचारा तर तुम्हाला तिथून इझिली वे कळून जाईल, किंवा मॅपवरसुद्धा तुम्ही जाऊ शकता. बाकी अजून काय असेल तर ते मी नंतर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेनच. आता मी आधी निघते आणि खूप गर्दी असणार आहे, कारण की लास्ट विकेंड आहे. मंडेपासून तर आपली लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळे असं खूप जण आज खरेदीला बाहेर पडतील. म्हणून आम्ही थोडं लवकर जायचं ट्राय करतो, पण पोचेपर्यंत 5 जाणार आहेत आणि बघू काय काय शॉपिंग करतो ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही आता आहोत टॅक्सीमध्ये. प्लॅन चेंज झाला आहे. प्लॅन आधी होतं CST उतरायचं आणि तिथून चालत जायचं. मी नागपूर बघितलं, 1 किलोमीटर आहे CST स्टेशनवरून. पण आत्ता जर CST गेलो असतो तर मे बी ती ट्रेनला गर्दी झाली असती, कारण ऑब्व्हियसली ती ट्रेन टुवर्ड्स ठाणे डोंबिवली कल्याण तर निघणार ना. तर आम्ही बायकायलाच उतरली आणि तिथून डिरेक्टली ऑफिसमधून टॅक्सी घेणार होतो. आम्ही तर टॅक्सीने चालले आणि आता पोहोचू. 10 मिनिटं आपली बघून पोहोचायला गेलो. तिकडे गेल्यावर किती गर्दी भेटते. काय बघायचं आहे? किती? 1.5 रुपये. 1.50. हे 150 250 जोडी देतोय तो. इथे मारलं मी, तिकडं पण मारलं. कितना आएगा?
थ्री डी पान थ्री डी पान है ना छोटा छोटा वो केक सा मटेरियल है देखिए ये नंबर दे ये तो मार नंबर ठीक है वो तो मैं लिखा है और वो 5 किलो मिक्स हो बारह गल से बारह सिंगल है तो ट्रैवलिंगच नाही आहे ना ए सी मध्ये तिला म्हटलं चला ए सीने जाऊया चान्स आहे चांगला कारण का इथून कॅबने जाणं म्हणजे 500-600 रुपये घालवणं दॅट इज नॉट वर्थ प्रॉफिट लेवून फायदा काय तर तुम्हाला कॅबला पैसे घालवायचे होते सो काही सेन्स नाही म्हणत सो आम्ही ए सी ट्रेन पकडली तर निघाली जस्ट आणि तसं पण खूप लेट झालं आहे म्हणजे 9:20 झालं त्यामुळे आम्हाला माहिती होतं जरी आम्हाला ए सी नाही मिळाली तरी नॉर्मल लोकल एवढी गर्दी नसेल कारण लोकल बऱ्यापैकी सगळ्या खाल्या पण खूप छान वाटते ए सी मिळाली मस्त मनानंद वाटते मस्त आरामात बसून झाला आमचं मस्त शॉपिंग झालेली आहे ह्या बॅगमध्ये आहे भरपूर शॉपिंग केली भरपूर शॉपिंग आहे घरी गेल्यावर काय ते एकत्रच बघा कॉफर्डपासून स्टेशन एकदम जवळ आहे आमच्याकडे सामान होतं म्हणून आम्ही टॅक्सी पकडली पण 5 मिनिटातच आम्ही पोहोचलो आम्हाला आम्ही चालत पण 10-15 मिनिटात आत आरामात आलो असतो पण टॅक्सीने आलो ते एक चांगलं केलं आणि आम्हाला ए सी लोकल मिळालं काही 9:16 ची ए सी लोकल होती आणि आम्ही 9:10 झाले ते आम्ही टॅक्सीने सडनली ठरलं म्हटलं चल ए सीने जावं एवढा चालू आहे तर प्रियांका बसली नव्हती ए सीमध्ये माझं हे घरचं की मी जे काही एक्सपिरियन्स करतो ते माझ्या बायकोने आणि माझ्या मुलीने माझ्या फॅमिलीवाले सगळ्यांनी एक्सपिरियन्स करावा ही माझी एक इच्छा असते त्याच्यामुळे म्हटलं होतं चान्स आहे तर जाऊया
तो क्रॉफर्ड मार्केटला तर तुम्ही नक्की विजिट करा. असं नॉर्मल पण विजिट करू शकता, खूप छान स्टॉक आहे तिकडे. तुमचं किचनशी रिलेटेड असेल, बाथरूम रिलेटेड असेल, फीडबॅकचं भरून घेऊन या जर क्रॉफर्डला येण्याचा प्लॅन करताय. कारण की इथे तुम्हाला काही घेऊन काही घेऊ आणि काही नको वेडे पैसे घेऊन जा, स्पेशली बायका. आणि कॅश कॅशच कॅरी करा. जीपे आहे काही लोकांकडे पण सगळ्यांना नाही. सगळ्यांकडेच नाही. मग तुम्हाला असं वाटलं की ती गोष्ट आवडली आहे पण ती घेऊ शकत नाही तर असं नको. त्याच्यामुळे गच्च घरून भरून घेऊन या पाकिट बायकोला घेऊन येणार असं. आणि फेस्टिव्ह सीझन सोडून नॉर्मली सुद्धा तुम्ही विजिट करू शकता. पूर्ण वर्षभर क्रॉफर्ड मार्केट चालू असतं आणि तिथे व्हरायटी ऑफ मटेरियल तुम्हाला भेटतं. तर बघा आम्ही काय काय शॉपिंग केले ते. हां, मी तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केलं आहे. आणि आम्ही सगळं दिवाळीचं शॉपिंग दिवाळीमध्येच यूज करणार आहे घरामध्ये, तर तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिसेलच. पण मी आधी तुम्हाला सगळं दाखवेन मी काय काय घेतो. तर आम्ही घरी आलेलो आहोत, छान फ्रेश झालेलो आहोत आणि आता मी तुम्हाला शॉपिंग दाखवणार आहे. जसं मी तुम्हाला म्हणाली की मी घरी गेल्या गेल्या दाखवेन, कारण ते नंतर आता काय होणार आहे माहिती, कंटिन्युअस 5 दिवस दिवाळी आहे, रोज काही ना काहीतरी होणार आहे, त्यामुळे ते सगळं शूट असणार आहे. मग वेळ नाही मिळणार आणि हे सगळं उद्या मला लावायचं सुद्धा आहे. तर आता मी तुम्हाला पटकन दाखवून घेते. या बॅग ज्या तुम्हाला दिसतात, ही बॅग आणि ही बॅग, ह्या सगळ्या शॉपिंग बॅग्स आहेत. फर्स्ट जे आहे ते आहे हे छानसं सुंदर तोरण. हे मेन डोअरसाठी मी आणलेलं आहे. बघू शकता किती छान आहे हे ना. आणि ह्याची प्राईस आहे 350 रुपीज. त्यांनी 450 प्राईस सांगितली होती, बट आम्ही बार्गेन करून ती 350 मिळवलेली आहे. तर प्रॉफिटला तुम्ही जाल तर नक्की लक्षात ठेवा की जी प्राईस हे लोक सांगतात त्या प्राईसला कधीच घ्यायचं नाही. बार्गेन करायला स्टार्ट करायचं, 100-200 रुपये तरी कमी करायचे. आणि ते लोक देतात, म्हणजे जर त्यांनी खूप व्हॅल्यू जास्त सांगितली असेल ना कॉस्ट, तर ते लोक पटकन कमी करतात. त्यांना पण माहिती असतं की आता या लोकांना माहिती आहे की कॉस्ट काय आहे मार्केटमध्ये. बट जर जास्त वाढवलं नसेल तर ते लोक नाही कमी करत. तोरणमध्ये व्हरायटीज खूप जास्त आहे असं नाही म्हणताना, मी 8-10 प्रकारच मला दिसले, पण त्याच्यातून काही असे होते जे खूप सुंदर होते, पण त्याची प्राईस त्यांनी खूप जास्त लावली होती, लाईक 950 रुपये, 1500 रुपये. मी म्हटलं एवढं महाग तोरण कोण घेतं. तर मी खूप फिरलं ऍक्च्युली फक्त ह्या तोरणसाठी, कारण मला बाकीचे सगळे आयटम्स खूप इझिली मिळाले, पण जे डोअर्सचं तोरण होतं ते मला हवं तसं मिळत नव्हतं. अँड फायनली हे छानचं तोरण मला मिळालेलं आहे 350 रुपयाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हे तर तुम्हाला खूप जणांना माहीतच असेल, दिस इज लुकिंग सो ब्युटिफुल ना. हे तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही किचनमध्ये किंवा विंडोमध्ये बॅल्कनीमध्ये हँग करू शकता. आणि असे आम्ही ऍक्च्युली 2 पीस घेतले, म्हणजे पेअरमध्येच घेतले. हे तुम्ही बघू शकता, हे असे आम्ही घेतलेले आहेत. आणि ऑब्व्हियसली जेव्हा डेकोर करतो तेव्हा तुम्हाला दाखवतो. त्याची प्राईस आहे 100 रुपीज फॉर पेअर. त्यानंतर फ्लॉवर पॉटमध्ये ठेवण्यासाठी हे मी फेक फ्लॉवर्स आणलेले आहेत. ॲक्च्युली मला ऑफिसमध्ये जे म्हणजे ज्यांना कोणाला माहीत असेल, मी इंस्टाग्रामवर पण स्टोरी टाकलेली आहे आणि मी माझ्या ऑफिसमध्ये जे कलिग्स आहेत की मी आम्ही रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, मी आणि माझी एक पार्टनर होती, आणि आम्हाला त्याच्यामध्ये फर्स्ट प्राईज मिळाला. तर मला एक छानसा फ्लॉवर पॉट आहे, वास मिळाला आहे, तर त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी ही मी छान अशी सुंदर फुलं आणली आहेत. ह्याची प्राईस आहे 150 रुपीज. म्हणजे तिथे तुम्ही असे तुम्हाला बंचेस मिळतात, लाईक ह्याचं तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत. काही ह्याच्यामध्ये 4 असतात, काही ह्याच्यामध्ये 5 असतात, पण ह्याच्यामध्ये खूप कलर्सची व्हरायटी आहे. आणि प्रत्येक अशी एक सिंगल जर तुम्ही घेतला तर तुम्हाला 150 इच मिळणार आहे तिकडे. ह्याच्यामध्ये बार्गेन होत नाही, कारण हे ते मला म्हणाले की ही सगळ्यात लोवेस्ट प्राईस आहे म्हणून. त्यानंतर आम्ही हे छान लाईट्स आणले आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला मे बी कळेल फोटोवर बघून, हे मस्त पंतीच्या शेपमध्ये आहेत. आणि हे आम्ही उद्या आमच्या विंडोमध्ये, हॉलच्या विंडोमध्ये लावणार आहोत, तेव्हा तुम्हाला लुक सुद्धा दाखवेन. हा व्हिडिओ त्याच्या आधी येईल मे बी. आता हे मी ऑन नाही करू शकत कारण ह्याला सप्लाय नाही आहे, पण हे आम्ही मल्टी कलरचं घेतलेलं आहे आणि हे खरंच खूप सुंदर दिसतं. तर ह्या तोरणाची प्राईस आहे 350 रुपीज. त्याने आम्हाला 450 सांगितले होते,
पण आम्ही कमी करून ते 350 पर्यंत आलो आणि 250 सुद्धा मी बोलली होती पण ऍक्च्युली 250 मध्ये खूप बेसिक तोरण असतात त्यामुळे 350 ही ओके आहे याच्यासाठी आणि हे छान लांब आहे आणि प्लस असे म्हणजे हँगिंग टाईप आहे लाईक एक छोटा दिवावरती मोठा दिवा खालती छोट्या दिवावरती मोठा दिवा खालती अशा टाईपमध्ये ते हँग होतं. माझ्याकडे जर फोटो असेल भेटला तर मी ते साईडला नक्कीच लावेन तेव्हा तुम्ही चेक करा. देन आम्ही हे काही परफ्युम्स पण घेतलेत आणि खरंच खूप छान फ्रेग्रन्स आहे याचा. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्या इन्फॉर्मेशन साठी मी सांगते की क्रॉफर्डला तुम्हाला ह्या सगळ्या डेकोर आयटम्स मिळणारच आहेत प्लस तुम्हाला लाईक घरामध्ये ज्या छोट्या मोठ्या वस्तू लागतात भांड्यांपासून किचनमध्ये जे काही ग्लासची भांडी असतात किंवा नॉर्मल भांडी असतात वॉशरूममध्ये तुम्हाला जे काही गोष्टी यूज होतात लाईक सोप डिस्पेन्सर वगैरे देन हँगर्स प्लास्टिकचे जे काही वस्तू असतात डब्बे बॉटल्स खूप सगळं तिकडे अवेलेबल आहे. देन तुम्हाला मेकअपशी रिलेटेड काही प्रोडक्ट्स घ्यायचे असेल ते सुद्धा तुम्हाला होलसेलमध्ये उपलब्ध असतात तिकडे. आणि तिथे समोरच एक दुसरं मार्केट आहे जिथे तुम्हाला सुका मेवा म्हणजे सगळ्या टाईपचे ड्रायफ्रुट्स आणि परफ्युम्स देन वॉशिंगचे रिलेटेड मटेरियल लाईक साबण वगैरे जो असतो तो सगळा तर आहे प्लस शॅम्पू कंडिशनर हे सगळं पण खूप कमीमध्ये मिळतं तर तुम्ही तिकडे जाऊन नक्की ट्राय करू शकता. तर ह्या अशा आम्ही मस्त छान परफ्युमच्या बॉटल घेतल्यात आणि याचा खरंच खूप छान फ्रॅग्रन्स आहे आणि हे आम्हाला इच 200 आणि 250 असं मिळालं आहे. लाईक दिस इज फॉर 200 पोलो ब्लॅक ब्रँड आहे. तुम्ही बघू शकता बॉटल पण किती सुंदर आहे. ओके त्यानंतर हे जे मी घेतलं आहे ते आहे सोप डिस्पेन्सर आणि हे सुद्धा खूप क्यूट आहे. हे त्यांनी मला 350 सांगितलं होतं बट 250 त्यांनी मला दिलेलं आहे सो याची प्राईस आहे 250 आणि हे खूप छान वाटतं एक वेगळाच लुक येतो ह्याच्यामुळे तुमच्या हो पूर्ण वॉशरूममध्ये. तर असे ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी सुद्धा आहे कलर्स आहे तर तुम्ही नक्की चेक करू शकता. देन आम्ही फ्रीज कवर सुद्धा घेतलेला आहे कपड्यामध्ये मला मिळाला प्लास्टिक पण होतं कपडा पण मला कपड्यामध्ये घ्यायचा होता. लाईक इथे मध्ये ग्रीन कलर आहे आणि बाजूला हा थोडा रेड कलरची डिझाईन आहे इकडे वेगळा कलर आहे पण हे खूप छान वाटले फ्रीजवरती टाकण्यासाठी आणि ह्याचे पण त्यांनी मला 350 सांगितले होते बट त्यांनी हा 250 रुपीजला दिलेला आहे. सिम्पल अशा मी डोअर मॅट्स आणलेल्या आहेत कॉटनच्या आहेत या डोअर मॅट्स त्या तुम्ही वॉशरूमच्या समोर वगैरे असे टाकू शकता. ह्या 120 रुपीजला ही पेअर आहे म्हणजे 60 रुपीची एक आहे. खूप छान सटल असा कलर वाटला मला हा फ्रेश ब्ल्यू कलर आणि व्हाईट कलर तर डेली यूजला चांगले आहेत. त्यानंतर मी हे असे टी लाईटचे सेट घेतलेले आहे. हे टोटल 50 टी लाईट्स आहेत आणि ह्याची प्राईस म्हणजे हे मी घेतलेलं आहे 130 रुपीजला. सांगताना हे तुम्हाला 200 रुपीजला किंवा 180 असे सांगतात पण हे 130-140 या रेंजमध्ये मिळून जातं. हे 130 रुपीजचे आहेत 50 टी लाईट. त्याच्यानंतर आपल्याला माहीतच असेल मार्केटमध्ये आजकाल हे नवीन आयटम आलेले आहेत आर्टिफिशियल दिवे. छान वाटतं ना लाईट पण किती ब्राईट आहे. हा मी घेतलेला आहे 20 रुपयाचा एक असे मी 10 घेतलेले आहेत. ते आमच्या दिवाळी ब्लॉग्समध्ये तुम्हाला कळतीलच मी तिथे सजवले आहेत ते. आणि हा एक मला असंच तिथे आवडला इट्स लाईक प्लाझो टाईप आहे डार्क ग्रीन कलर आहे. तुम्ही बाहेर पण हा घालू शकता टी शर्टवर वगैरे. प्रिंट पण किती छान आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे फक्त 200 रुपयाला. तर मी हा एक घेतला. हे काही प्लांट्स आम्ही आणलेले आहेत फेक प्लांट्स. तर हे असे छोटे छोटे आहेत. हे तुम्हाला 150 रुपयाला पेअर मिळतं म्हणजे 75 इच आहे. तर ही अशी जोडी घेतलेली आहे मी. हे तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही डेकोर करू शकता खूप छान वाटतं आणि एक वेगळा लुक सुद्धा येतो याचा. ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी अवेलेबल असते आणि जेवढं तुम्ही जास्त लाईक गोल्डन सिल्वर किंवा व्हाईट त्याच्यावर विथ मेसेजवाले असे सगळे वेगळे वेगळे बघा ना त्याच्यामध्ये प्राईस रेंज वाढत जाते.
जसं की 350 450 550 650 700 या रेंज मध्ये असतो. आणि हे एक आम्ही सिंगल घेतलेलं आहे, याची प्राइस आहे 150 ईच, म्हणजे 300 रुपयाची ही जोडी आहे. आणि हे मी असे दिवे सुद्धा घेतले आहेत. दिवे ना म्हणताना टी लाईट होल्डर म्हणतो ना आपण, कॅन्डल होल्डर, त्याच्या आतमध्ये तो टी लाईट ठेवायचा आणि हे छान कलरफुल दिसतं. तर हे मी घेतलं आहे, हा तुम्हाला 200 रुपयाला पेअर मिळणार आहे. ह्याच्यामध्ये पण खूप डिझाईन्स येतात आणि वेगळ्या कलरमध्ये वेगळ्या टाईपमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत, पण सगळ्यात कॉस्टली हेच आहेत, लाईक 200 पेअर. देन एक टाईप येतो त्याच्यामध्ये 150 पेअर असतं, एक टाईप असतं त्याच्यामध्ये 120 पेअर असतं, जे प्लेन असतात, काही डिझाईन असते, फक्त कलरची ग्लास असते, पण हे खरंच खूप छान दिसतात. तर नेक्स्ट आहे डोअर हँगिंग, आपण साईडला जे लावतो ना ते वाले. तर पहिले तर मी हे दाखवेन, हे छान असे छोटी छोटी फुलं आहेत, रेड आणि येलो कलरमध्ये, आणि त्याच्यात व्हाईट कलरची पण फुलं आहेत मध्ये, छान असे नाजूक वाले. हे मी असे दोन घेतलेत पेअर, एक पेअर, आणि ह्याची प्राइस आहे 200 रुपीजला हे पेअर मिळणार आहे तुम्हाला, लाईक 100 रुपीज ईच. हे वेगळे डोअर हँगिंग्स आहेत. आणि ह्याची प्राइस आहे, तो आम्हाला 300 पेअर बोलला होता. ह्याच्यामध्ये छान ग्लास आहे, तुम्ही ते बघू शकता, मध्ये मस्त फुलांची डिझाईन, परत हे ग्लास म्हणजे रिअल ग्लास आहे. हे 300 हे पेअर आहे, पण त्याने आम्हाला 250 दिलं. हे तर आपल्याला बघायला माहितीच असेल, एनवलप जे आपण पैसे वगैरे देण्यासाठी यूज करतो, तर हे 60 रुपीजला मिळालं, 50 याच्यामध्ये क्वांटिटी आहे. आणि आम्ही हे काही कॉटन्स आणलेले आहेत, जे आम्ही डोअरला आमच्या डोअर नाही सॉरी आम्ही विंडोसाठी यूज करणार, आमची हॉलची जी विंडो आहे, तुम्ही याच्या मागे बघू शकता आमचे विंडोचे कॉटन्स किती मोठे मोठे आहेत, कारण की आमची पूर्ण वॉलच विंडोची आहे. तर त्याच्यासाठी आम्ही हे आणलेत, आणि असे आम्ही तीन आणलेत, ईच आम्हाला 300 मिळाला. ईच प्राईस पडद्याची प्राईस होती 300, तर टोटल 900 झाले, त्याच्यामुळे डिस्काउंट करून 800 दिले. तर हे तुम्ही दिवाळी ब्लॉग्समध्ये बघा, जेव्हा आम्ही डेकोर करू तेव्हा कसं वाटतं आणि आम्हाला नक्की सांगा. सो येस, दॅट इज, ही होती आजची शॉपिंग. आणि तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली हे आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही परत तुमच्या भेटीला नक्की येऊ. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.